राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या 32व्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत मेंदूविकार तपासणी तसेच शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं. बाबूलालजी धोका यांच्या स्मरणार्थ आणि कमलबाई धोका यांच्या वाढदिवसानिमित्त धोका परिवारानं शिबिरासाठी सहकार्य केलं. शिबिराचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून झालं. यावेळी दिलीप धोका, कल्पना धोका, CA पुष्कराज धोका, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ रवींद्र मिरगणे, सचिव डॉ शांतीलाल कटारिया, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ मयूर मुथा, क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ वसीम शेख, किरण लांडगे, जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर वसंत कटारिया, डॉक्टर प्रकाश कांकरिया, सतीश लोढा, सुभाष मुनोत, प्रकाश लाणी, तज्ज्ञ डॉक्टर गौतम काळे, डॉक्टर शैलेश मरकट, डॉक्टर प्राजक्त पारदे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर वैभवी बंजारे, मेट्रन रूपवते सिस्टर डॉक्टर प्राजक्त पारदे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी केलं. त्यानिमित्त श्री दिलीपजी, कल्पनाजी, श्री पुष्कराजी आणि सर्व धोका परिवार आज या मेंदू विकार आणि मेंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या निमित्ताने आज आपल्याला प्रायोजकत्व देत आहेत आणि परत आपली जी सामाजिक बांधिलकी आहे ती या निमित्ताने दाखवत आहेत. आम्ही अशा सर्व कुटुंबियांचं मला स्वागत करतो. आजच्या या प्रमुख पाहुणे जे आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर शांतीलालजी बाळू कटारिया, श्री डॉक्टर रवींद्रजी मिरगणे युवा संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर अभिनंदन मटके एमपी जेव्हा जिल्हा प्रमुख आहेत, डॉक्टर मयूरजी मुथा जिल्हा समन्वयक आहेत, डॉक्टर वसीम शेख आणि क्षेत्रीय व्यवस्थापक आहेत आणि खरं त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे. डॉक्टर गौतम काळे आणि डॉक्टर शैलेंद्र वरकर या सगळ्यांचं मी स्वागत करतो. मला सांगायला एक अतिशय अभिमान वाटतो की आज आपण पाहिलं की जिथे मटन मार्केट होणार होतं या 25 वर्षापूर्वीच्या जागेमध्ये आचारविषयीचा आशीर्वाद बघा, संतांचे आशीर्वाद असे काम करून देतात की जिथे लाखो जीवांची हत्या होणार होती तिथे आज लाखो जीवांना जीवनदान मिळत आहे या हॉस्पिटलच्या निमित्ताने. मान्यवरांनी मनोगतात हॉस्पिटलमध्ये आदर्श रुग्णसेवा सुरू असल्याचं सांगितलं. माझं आता 8 वर्षे की आनंदजी महाराज मला मी त्याच पदावर राहतोय सर आणि आशीर्वाद घेण्यासाठी या 8व्या वर्षी मी परत या ठिकाणी येतोय. मी माझं भाग्य समजतो. या ठिकाणी एक लक्षात येतं की हे जे संचालक मंडळ आहे आनंदजी महाराजचं, तर जर समाजामध्ये आता आपण पाहतो की खूप अस्वस्थता अशी वाटते म्हणजे व्हॉट्सअप बातम्या पाहिल्यात तर एकत्र असं बाहेर तसं वाटत नाही, परंतु या संचालक मंडळाकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की जर चांगली भावना असली, सकारात्मक दृष्टिकोन असला, नियत चांगली असली, इंटेन्शन चांगलं असलं आणि एखादं कार्य जर हाती घेतलं तर काय होऊ शकतं हे या संचालक मंडळाच्या ह्याच्यातून दिसतं. आणि आनंदजी महाराजांचं जसं आहे की एकदा माणूस जाईल की सर्व मानव जात एक आहे, या ठिकाणी असं काही पाहिलं नाही जात की हा कुठल्या जाती धर्माचा रुग्ण आहे म्हणून, त्यामुळं खरोखरच या ठिकाणी सर्व मानव जातीची सेवा केली जाते. त्याबद्दल मी सगळ्या संचालक मंडळाचे खूप 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 आभार मानतो सर्व समाजाच्या वतीने. आणि सरांनी आताच सांगितलं की नवीन त्यांचं महावीर सिटी 23 एकरात होणार आहे, तिथे कॅन्सर हॉस्पिटल, शैक्षणिक संकुल, मेडिकल कॉलेज अशा त्यांचा भावी योजना आहेत. त्या भावी सर्व योजनांना माझ्या निमा संघटनेच्या वतीने मी शुभेच्छा देतो. हजारो लाखो रुग्णांना आतापर्यंत लाभ झाला आहे. हे जे माझं कार्यक्रम घेतला जातो हॉस्पिटलकडून यासाठी माझ्याकडून शुभेच्छा देतो लोकांना. त्यानंतर दुसरं असं आहे की हॉस्पिटल जास्तीत जास्त गरीब रुग्णांना सेवा द्यावी देत आहे. त्यानंतर आपली जी केंद्र शासनाची योजना आहे आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही योजना या हॉस्पिटलला लागू आहे. हॉस्पिटल योजनेमध्ये जास्तीत जास्त रुग्णांना लाभ देत आहे. तरी मात्र हॉस्पिटलला आव्हान राहील त्यांनी जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ द्यावा आणि रुग्णांनाच माझं आव्हान राहील की त्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. माझे आजोबा श्री बाबूलालजी धोका ते नेहमी सोशल वर्क नेहमी करत राहतात होत्या आणि आम्हालाही ते प्रेरणा देत होते की तुम्ही करत राहा.
आणि माझं सी ए पास आउट झाल्यानंतर माझ्या पप्पा एवढे खुश झाले, पप्पा एवढे खुश झाले की आपल्याला आता हा शिबिर घ्यायचा त्यांनी सांगितलं होता. आणि तो वेळ पण आला आणि आम्ही हा शिबिर घेतला, त्यामुळे फार फार चांगलं वाटतं की आजोबांनी जी जनरेशन ठेवली आहे की आपण दान करत राहायचं, ते माझ्या मम्मी पप्पाही करतात आणि आम्ही कुठं करत राहू हे आम्हाला शिकवण ते देत राहिले. त्यामुळे एवढे खूप खूप धन्यवाद आणि आम्हीही पुढं ते करत राहणारच. आणि आनंदोशीच्या माणसावर आमची फार भक्ती आहे म्हणून त्यांच्यासाठी आम्ही 100% काहीतरी करतच राहणार. आज मी आनंदोशी हॉस्पिटल येथे शिबिरानिमित्त आलेली आहे. मी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची जिल्हा प्रमुख म्हणून येथे मला गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे. तरी महात्मा आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले या योजनेसाठी बरेचसे शिबिर आयोजित केले जातात आणि या शिबिरांमार्फत गोरगरिबांपर्यंत आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये मधून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबद्दल बरीचशी माहिती गोरगरिबांना पोहोचवली जाते. तरी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी आणि गोरगरिबांसाठी आनंद ऋषी हॉस्पिटल बरेचसे शिबिरांमार्फत खूप चांगली योजना राबवत आहे. तर यासाठी मी हॉस्पिटलला बरेच धन्यवाद देते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं. प्रकाश चलानी यांनी आभार मानले. या कॅम्पसाठी ज्यांचं आयोजकत्व आहे असे तपस्वी स्वर्गीय श्री बाबूलालजी धोका यांच्या स्मृतीनिमित्त श्रीमती कमलाबाई धोका आणि यांच्या जन्मदिनानिमित्त श्री दिलीपजी सौ कल्पना श्री पुष्कराज धोका व धोका परिवार या कॅम्पचं स्पॉन्सरशिप घेत आहे. त्या शिबिराच्या आयोजकांचंही मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपल्यासारख्या लोकांमुळे असे शिबिरं आम्ही आयोजित करू शकतो आणि रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो. या शिबिरासाठी आलेले प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर रवींद्रजी मिरगणे हे निमा संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. खजिनदार बाळू कटारिया यांचंही मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. या शिबिरासाठी जे डॉक्टर मयूरजी मुत्र आले हे महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना या जी योजना आहे या योजनेचे जिल्हा समन्वयक आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर वसीम शेख हे क्षेत्रीय व्यवस्थापक आहे आणि डॉक्टर अभिलाषा मडके या जिल्हा प्रमुख आहेत. या सर्वांचं मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. आज 8 मार्च आहे, आज महिला दिन आहे आणि महिलांचा 50% वाटा प्रत्येक कामामध्ये आपल्या भारतामध्ये आहे आणि जगामध्ये आहे. या सर्व महिलांना मी या महिला दिनानिमित्त त्यांचं अभिनंदन करतो. 29 मास्टर मंथ म्हणजे 30 दिवस 29 वेळा त्यांनी केलेला आहे, त्यांचा रेकॉर्ड अजूनपर्यंत उरलेला नाही. तसंच ते आपलं धार्मिक परीक्षा बोलते, आधारस्थान बोलते, त्यांनी उज्ज्वलनगर जे उज्ज्वलनगरचे जे स्थानक आहे ते उघडण्यात मी त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी बरेच धार्मिक क्षेत्र त्यांचं फार मोठं कार्य होतं आणि अत्यंत साधे आणि सिम्पल त्यांची वागणूक ही प्रत्येकाला अशी हवी हवीची वाटत होती की त्यांनी प्रत्येक ठिकाणी आनंद सेवा धाम असो, धार्मिक परीक्षा पूर्ण असो, कोणत्याही कामात त्यांनी हॉस्पिटलचं उभारणी असो, प्रत्येक कामात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. शिबिरात 122 रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.